जिल्ह्यातील पांढरकवडा वळा तीर्थक्षेत्रात पोलिसांनी मुद्देमालासह दोन वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून पोलीस ठाण्यात लावले. 5 जुलै रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की वर्धा नदी वळा रेती घाटावर ट्रॅक्टर अवैधरित्या रेती काढत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत वडाघाट येथे वर्धा नदी पात्रात जाऊन पाहणी केली असता दोन वाळूच्या ट्रॅक्टर या वेगवेगळ्या ठिकाणी खुल्याम रेती भरून येताना दिसल्याने त्यांना थांबवून पंचसमक्ष त्याची पाहणी केली असता ते अवैधरित्या रेती वाहतूक करताना मिळून आले. सदर कारवाईमध्ये दोन ट्रॅक्टर रेतीसह आढळून आले. असा एकूण 10,15,600 रुपयाचा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस स्टेशन श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.